महात्मा गांधी यांनी स्वच्छतेसाठी केलेलं जे कार्य आहे अत्यंत व्यापक किंबहुना क्रांतिकारक स्वरूपाचं आहे. त्यांच्या मते स्वच्छता ही स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक बाब होती. भारत स्वतंत्र होणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच स्वच्छता सुद्धा महत्वाची आहे ही त्यांची भूमिका होती. सार्वजनिक जीवनात, कामात, व्यक्तिगत जीवनात त्यांनी स्वच्छतेचं महत्व अधोरेखित केलेलं होतं. त्यांच्या मते स्वच्छता म्हणजे केवळ शरीराची स्वच्छता नाही, तन, मन, विचार आणि वर्तनाची सुद्धा स्वच्छता त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. व्यक्तिगत स्वच्छतेमध्ये गांधीजींनी लोकांना स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करायला सांगितली. शासनाचा स्वच्छ भारत अभियान हा जो कार्यक्रम आहे या गांधीजींच्या स्वच्छता विषयक विचारावर आधारित आपल्याला पाहायला मिळतो. स्वच्छतेचं महत्व सांगताना गांधी फक्त सांगत बसले नाही, प्रत्यक्ष कृतीमधून त्यांनी ते सगळं करून दाखवलेलं. व्यक्तिगत स्वच्छतेचं उदाहरण सांगायचं असेल तर वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमामध्ये ते स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा करत असत. कुष्ठरोगी म्हणजे आपल्याकडे त्याला महारोगी पण म्हणतात, रगतपिती झालेला माणूस असं पण म्हणतात. तुम्ही बघितलं असाल एखाद्या वेळेस त्याचे पायाचे बोट झडून गेलेले आहेत, हाताचे बोट झडून गेलेले आहेत, घरची माणसं सुद्धा सांभाळत नाहीत त्याला. अशी माणसं वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजींनी त्याच्या जखमा हातापायाच्या स्वच्छ केलेल्या आहेत, त्याच्यावर मलमपट्टी केली. प्यारलाल नावाचा एक कुष्ठरोगी होता, त्याच्या मनोगतामध्ये या बाबी आहे. म्हणजे दुसऱ्याची स्वच्छता महारोगी व्यक्तीची ते करायची. कुष्ठरोग्याचं पुनर्वसन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती कस्तुरबा. त्यांना भीती वाटायची हे सगळं करत असताना. आपण स्पर्श करू का महारोगी व्यक्तीला? किती जण करणार हातवारी करावं? नको वाटतं, जवळ सुद्धा जायला नको वाटत. मग कस्तुरबा रागावायच्या. अनेक वेळा महात्मा गांधी आणि कस्तुरबामध्ये भांडणं झाली, करू नका ते. पण गांधीजींनी स्पष्ट सांगितलं, मी ही असंच करत राहणार आहे, तुला माझ्यासोबत राहायचं असलं तर राहा, नसेल तर निघून जा माहेर. कुणी बायको सोडून देईल का दुसऱ्यासाठी अशा कामासाठी? सांगा ती भूमिका गांधीजींची. आणि त्यांनी काम ते करायला सुरुवात केली. हळूहळू कस्तुरबा सुद्धा त्यांच्या कामामध्ये सहभागी झाल्या आणि कस्तुरबांनी सुद्धा कुष्ठरोग्याची सेवा केली. सार्वजनिक स्वच्छता सांगत असताना गांधीजींनी साबरमती आश्रम, वर्धा आश्रम इथं प्रत्येकासाठी नियम घालून दिलेले होते. त्या नियमाची कडक अंमलबजावणी करणं आवश्यक होतं. सर्वांसाठी स्वच्छतेचे नियम त्यांनी कडक केले. गावागावामध्ये जाऊन आणि शहरामध्ये जाऊन व्याख्यानं दिलेली आहेत आणि अक्षरशः गावागावामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली. मोहीम राबवली म्हणजे काय केलं त्यांनी? जी सार्वजनिक शौचालय होती, कचरा व्यवस्थापन होतं, स्वच्छता यंत्रणा होती, या सगळ्या बाबीचं महत्व लोकांना पटवून तर दिलंच पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आजच्या सारखे त्या काळातले संडास सेप्टिक नव्हते, ड्रेनेज सिस्टीमचे नव्हते, उघड्यावरचे संडास होते आणि त्याच्यामध्ये मैला साठायचा आणि हे मैला स्वच्छ करण्याचं काम भंगी लोक करायचे. गांधीजींनी सांगितलं सगळ्यात महत्वाचं काम कुणाचं असेल समाजामध्ये तर ते भंगी लोकांचं. आणि गांधीजींनी स्वतः त्या भंगी लोकांबरोबर दुसऱ्याचा मैला उचललाय शौचालयामध्ये. विचार करा, आपण जवळून चाललो वास आला तर नाकाला तोंड लावतो आपण. गांधीजींनी दुसऱ्याचा मैला उचलून स्वच्छतेला सुरुवात केली. किती मोठी कामगिरी आहे गांधीजींची. भंगी लोकांचा सन्मान केलाय, भंगी लोकांना मानपान दिलेलं आहे. हे भंगी लोकांना त्यांनी हरिजन हा शब्द सुद्धा वापरलेला आहे. आणि गांधीजींनी या भंगी लोकांसोबत स्वतः काम केलेलं आहे. सार्वजनिक शौचालयामधला दुसऱ्याचा मैला स्वतः गांधीजींनी स्वतःच्या हाताने उचलून बाहेर नेऊन टाकलेलं आहे, शौचालय साफ केलेली आहे. किती मोठा त्याग आहे त्यांचा. त्यांना कधी लाज वाटली नाही. आपण सगळे एनएसएसचे विद्यार्थी आहेत. परवाला रॅली निघाली होती आपली, फोटो काढायचं म्हणून खराटा हातात धरा म्हणलं पोरांनी, पोरं खराटा हातात धरलं स्वतःने, झाडायचं स्वच्छतेचं करून राहिलं फोटो काढण्यापुरतं. घोषणा द्या म्हटलं महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, घोषणा द्यायला लाज वाटते. ज्या माणसाने एवढं मोठं काम केलं त्याची आपल्याला लाज वाटावी?
मुली अग्रेसर होत्या, मुलींनी घोषणा दिल्या, मुलींनी झांड पण अगदी मुलीमुळे त्या दिवशी रॅली आपली यशस्वी झाली. पण हे काम करायला लागलं लोक आपल्या घरचं आजूबाजूचं परिसरातलं, आपण काही गांधीजीपेक्षा मोठे नाहीये. तेव्हा स्वच्छता ही व्यक्तिगत जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये किती महत्वाची आहे याची कल्पना आपल्याला आलेली असेल. गांधीबद्दल दुसरी गोष्ट एक सांगणार आहे तुम्हाला, गांधीजी तुमच्यासारखेच होते. मोहनदास हे त्यांचं लहानपणीचं नाव. हा मोहनदास रूप मोहन नावाचा एक मुलगा महात्मा होतो तो कशामुळे होतो त्याची थोडीशी हकीकत सांगून मी थांबतो. हा मोहनचा महात्मा झालेला जो मुलगा आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलत असताना 1917 सालामध्ये आपल्याला जावं लागतं. 1917 सालामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. पहिली जगाच्या दृष्टीने महत्वाची घटना म्हणजे रशियन राज्यक्रांती झाली. त्यावेळेस रशियामध्ये बोल्शेविक पक्षाची सत्ता जाऊन मेन्शेविक पक्षाची सत्ता आली आणि तिथं रशियन राज्यक्रांती झाली. ही क्रांती एका विचाराच्या एका माणसाच्या विचारामुळे तत्वज्ञानामुळे झाली आणि तो व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स बद्दल थोडस बोलताना, कार्ल मार्क्स हा जर्मनीचा सरकार 14 मध्ये त्यांनी भडक लेखन केलं, सरकारला आवडलं नाही, हद्द पार केलं, देशाच्या बाहेर हाकलून दिलं, जर्मनीमधून हाकलून दिल्यानंतर तो बेल्जियमला गेला, तिथंही विचार पटले नाही, फ्रान्समध्ये गेला, तिथून पुढे इंग्लंडला गेला आणि इंग्लंडमध्ये एका म्युझियममध्ये कारकुनची नोकरी करू लागला. कारकुनची नोकरी करत असताना त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि औद्योगिक क्रांतीचं तिथलं वातावरण कसं आहे हे त्यानं पाहिलं. कामगारांचं होत असलेलं शोषण त्यानं पाहिलं. किती शोषण होतं त्याचं उदाहरण सांगतो. अल्पवयीन मुलांना दिवसभर कामाला लावायचे ते उद्योगपती, एवढं काम लावायचे की दुसऱ्या दिवशी तो कामाला सुद्धा राहू शकत नसे, निघून त्याचा पळून तो तो पळून जाऊ नये म्हणून त्याला काय करायचे, संध्याकाळचे जीव घालायचे आणि साखळीने यंत्राला बांधायचे त्याला आणि शटर लावून निघून द्यायचे. दुसऱ्या दिवशी आले पुन्हा जीव घालायचा आणि कामाला लावायचे. ही इंग्लंडमधली औद्योगिक क्रांतीची सुरुवातीची बाब. आणि हे जीवन त्यानं पाहिलं आणि हे सगळं पाहता पाहता दोन ग्रंथ त्यानं लिहिले. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा ग्रंथ. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथाचं लेखन केलं, दास कॅपिटलचं लेखन केलं. दास कॅपिटलचे दोन खंड आहेत. एक खंड त्याचा पैसे नाहीत प्रकाशित करायला म्हणून छापला नाही, त्यानं मेल्यानंतर लोकांनी छापला लिहिलेलं त्याचं हस्तलिखित. घरी 18 विश्व दारिद्र्य कार्ल मार्क्सच्या दारिद्र्याचं उदाहरण सांगतो. मुलगी आजारी पडली कार्ल मार्क्सची, औषध पाण्याला पैसे नाहीत म्हणून मुलगी मरण पावली. औषधाला पैसे मिळाले नाहीत मुलीच्या बरं करण्यासाठी, मुलगी मरून पावली. हे 18 विश्व दारिद्र्य त्याचं. पण कार्ल मार्क्स हा खूप मोठा तत्ववेत्ता होता, लोकांना त्यावेळेस लक्षात आलं नाही आणि मग तो मरून गेला. मेल्यानंतर त्याच्या मातीला सुद्धा लोक आले नाही. गांधीजी मरण पावले तर 2 लाखापेक्षा जास्त लोक अंत्यविधीमध्ये होते, परदेशातून लोक सुद्धा आलेली होती. आणि हा कार्ल मार्क्स मरण पावलाय, 9 लोक अंत्यविधीला आहेत त्याच्या, 9 लोकांनी अंत्यविधी केलाय कार्ल मार्क्स. मार्क्स निघून गेला, त्याचं महत्व गेल्यानंतर लोकांना कळलं. आज अर्ध जग त्यानं जे विचार मांडलेले आहेत साम्यवादाचं तत्वज्ञान त्याच्यानं भारावलेलं, अर्ध जग त्याच्या विचारानं प्रभावित झालेलं. तो निघून गेला कळलं नाही, 9 लोकच मातीला राहिले. म्हणजे हा कार्ल मार्क्स त्याच्या विचारानं ही क्रांती झाली. ही 1917 सालामधली पहिली महत्वाची घटना. आणि दुसरी महत्वाची घटना जर कोणती असेल या काळामध्ये ज्या घटनेनं मोहनचा महात्मा झाला, ती घटना म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. 1917 ला हा चंपारण्य सत्याग्रह झाला. 2017 साली 100 वर्ष पूर्ण झाली त्याला. एखाद्या सत्याग्रहाची शताब्दी साजरी व्हावी ही एकमेव घटना आहे.
मोठ्या स्वरूपामध्ये भारतामध्ये चंपारणी सत्याग्रहाची शताब्दी साजरी झाली, बाबासाहेब आंबेडकरांची जसं 125वी जयंती झाली, स्वामी विवेकानंदाची 150वी जयंती थाटामाटात साजरी झाली, तसं सत्याग्रहाची शताब्दी या 2017 साजरी झाली. आणि ही शताब्दी साजरी व्हावी याच्यासाठी चंपारण्याच्या लोकांनी 2011 प्रयत्न केले केंद्र सरकारकडे, या सत्याग्रहाची शताब्दी आम्हाला करायची, पुढे 5-6 वर्षांतर येणार आहे. म्हणजे या सत्याग्रहानं गांधीजीला मोहनचं महात्मा केलं. काय झालं नेमकं तिथं? सविस्तर चंपारण सत्याग्रह तुम्ही कुठलंही पुस्तक काढून बघा आधुनिक भारताचं, एखाद्या पानापेक्षा जास्त माहिती नाही तिथं. पण एवढा मोठा विषय हा चंपारण सत्याग्रह. त्याचं थोडस संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हाला सांगत असताना मी सांगेन की ज्या सत्याग्रहामुळं मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा झाले, तसं तर चंपारण्य सत्याग्रहाबाबत आपण बोलत असताना गांधीजीचा फार सुरुवातीला संबंध आला नाही. चंपारण्याच्या निळ कामगारावर, लोकांवर, शेतकऱ्यावर ब्रिटिश अधिकारी सरकार अन्याय अत्याचार करत होतं. आणि मग हा अन्याय अत्याचार अनेकांकडे मांडलाय त्यांनी, पण त्याच्यावर इलाज झाला नाही, उपयोग झाला नाही. हे जे चंपारण्य आहे बिहारच्या उत्तर पश्चिम भागात, भाताचं विक्रमी उत्पादन होत, आणि भाताचं विक्रमी उत्पादन होत असल्यामुळं चावल का कटोरा चंपारण्याला म्हटली, चावल का कटोरा. आणि निळीच्या उत्पादनासाठी सुद्धा इतकं पोषक वातावरण तयार असल्यामुळं इंग्रजी सरकारनं, ब्रिटिश सरकारनं शेतकऱ्यावर निळ उत्पादनाची सक्ती केली होती. आपण आपल्या शेतामध्ये पिकवतो, आपल्याला जी गरज आहे त्याची पिकवतो. शेती अगोदर उदरनिर्वाहासाठी होती. बघा तुमच्या आजी आजोबाला वडिलाला विचारून बघा, त्याच्यामध्ये सगळं ज्वारी लागते, ज्वारी तुरी लागतात, तुरी उडीद लागतो, उडीद मूग लागतो, मूग जवसाचा सुद्धा चटणीसाठी जवस पेरला जायचा. आता उदरनिर्वाहासाठी शेती नाही, आता पीक उत्पन्नासाठी शेती आहे. 5 एकर शेती सगळं उचलावून टाकतो पाणी असेल तर शेतकरी काही बघत नाही दुसरं. पण त्या काळामध्ये ही शेती उदरनिर्वाहाचं साधन होतं, निळीला काहीच किंमत नव्हती, निळीची बाजारपेठी इथं नव्हती. पण इंग्रजी सरकारनं त्यांच्या शेतीमध्ये 3 कटिया नावाची पद्धत लागू केली. 3 कटिया म्हणजे जेवढी शेती असेल तुमच्याकडं त्याच्या 1/3 15% जवळपास निळ लावावी लागत असे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला 100 एकर शेती असेल तर 15 एकर निळ लावावीच लागत होते. आणि ती निळ कोण घ्यायचं विकत? ब्रिटिश सरकार घ्यायचं, दुसरं कोणी घेतही नसते ना. त्यांना तिथं गरज होती औद्योगिक गिरण्यामध्ये. आणि म्हणून ही 3 कटिया नावाची पद्धत लागू केली होती. एवढंच नाही तर जे शेतकरी निळ उत्पादन करणार नाहीत त्यांच्यावर आर्थिक दंड, 15% निळ उत्पादन करायचे नसेल तर दंड लावायचे. दुसरी बाब अशी की वेगवेगळे कर शेतकऱ्यावर तुम्ही लावले, 46 प्रकारचे कर होते. मडवन, फगुआही, दशहरी, सिंग्राहड, धोडावन, लठियावन, शरहवेशी, दस्तुरी, तवान, खुशकी, असे 46 प्रकारचे कर. एवढे सगळे कर जर इंग्रज सरकारकडे भरले निळ त्यांनी घेऊन गेले तर काहीच राहत नव्हतं त्यांच्या शिल्लक. आणि हा त्यांच्यावर अन्याय होत होता. याच्याही पुढचा कळ असे इंग्रजांचा, शेत आपलंय त्या शेतकऱ्याचं, झाड तोडायचंय तर इंग्रजाकडे कर भरावा लागायचं, मग ते झाड तोडू द्यायचं. धुऱ्यावरचं गवत कापून आपण गुराढोरांसाठी बांधून ठेवतो, ते गवत गुराढोरांना धुऱ्यावरच कापून घ्यायचं तर कर भरावा लागायचं. म्हणजे किती मोठा अन्याय होता चंपारण्याच्या लोकांवर इंग्रजांचा. आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते. 1914 पिंपरा इथं निळ उत्पादकांनी मजुरासोबत मिळून उठाव केला. 1916 तुर्कुलिया नावाचं ठिकाण आहे, तिथे एक हिंसक प्रकार झाला इंग्रजांनी शेतकऱ्यांमध्ये. आंदोलन झालं परंतु हे आंदोलन बेमुरवतपणे इंग्रजांनी चिरडून टाकलं. चंपारण्याच्या आंदोलनामध्ये मोताहारी इथला एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे राजकुमार शुक्ला. त्याचं खूप मोठं योगदान आहे. हा जो शुक्ला नावाचा ग्रस्त आहे त्यानं काय केलं, या अन्याय बाबत वाचा फोडण्यासाठी जे लीडर्स आहेत त्या काळातले भारताचे
त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. 1916 होता आणि 1916 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन लखनौला भरलं होतं आणि तिथं देशभरातले सगळे प्रतिनिधी किंवा लीडर्स येणार होते आणि मग तिथं हा राजकुमार शुक्ला गेला चंपारण्याचं सगळं गाराणं घेऊन, बघा किती अन्याय आमच्यावर आणि अन्यायाला वाचा थोडा थोडस. आणि म्हणून तो लखनौला गेला. अनेकांच्या भेटी घेतलेल्या त्याने, लोकमान टिळकांची भेट घेतली, सगळं कारण सांगितलं, पंडित मदन मोहनवालेची भेट घेतली, सगळे कारण सांगितले, सगळ्यांना भेटला तो, कुणीही विषयाकडे लक्ष दिलं नाही, ऐकून घेतली सोडून दिली. महात्मा गांधीजींची भेट घेतली त्याने आणि गांधीजींना भेटला तो आणि चंपारण्याचा अन्यायाचा विषय त्यांच्या लक्षात आणून दिला. गांधीजींनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. त्याच्यानंतर या शुक्लानं पिंपरा आणि तुर्कोलिया इथं जे अहिंसक आंदोलन झालं आणि इंग्रजांनी बेमुरतपणे चिरडून टाकलं होतं तोही विषय त्यांना सांगितला. तो विषय सांगितल्याबरोबर गांधीजींची कामं उघडली. एवढा अन्याय आहे. आणि मग गांधीजींनी सांगितलं की मी चंपारण्याला येईल. गांधीजींनी चंपारण्याला येण्याचा शब्द दिला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये नाही तर जगाच्या इतिहासामध्ये हा चंपारण्य सत्याग्रह एक मैलाचा दगड आहे. ही एक अशी घटना होती की ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती ना वर डोळे करून बघण्याची हिंमत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये गांधीजींनी उघड उघड त्यांना आव्हान देऊन त्यांचा जो अन्याय होता त्या अन्यायाचा बुरखा फाडण्याचं काम केलं. महात्मा गांधी चंपारण्याला यायचा शब्द दिला आणि गांधीजींनी चंपारण्याला यायला निघालेले आहे. खरं तर गांधीजींची जन्मभूमी पोरबंदर आहे पण सुरुवातीची कर्मभूमी त्यांची सगळी चंपारण्य आहे. राजकुमार शुक्लाच्या प्रयत्नामुळे गांधीजी 15 एप्रिल 1917 रोजी मोतीहारी रेल्वे स्टेशनवर उतरले चंपारण्याला येण्यासाठी. रेल्वे स्टेशनवर गांधीजी खूप तोबा गर्दी, प्रचंड गर्दी. रेल्वे थांबली आणि घोषणाला सुरुवात झाली. महात्मा गांधी की जय, महात्मा गांधींचा विजय असो, भारत माता की जय, अशा घोषणा द्यायला सुरुवात झाली. सगळं मोतीहारी रेल्वे स्टेशन दुमदुमून निघालेलं आहे आणि हा मोतीहारी स्टेशनवरचा जो माहोल होता तो पाहिल्यानंतर लक्षात येत होत की चंपारण्य इथं काहीतरी होणार आहे, निश्चित तिथलं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे याची कल्पना येत होती. गांधीजीच्या नेतृत्वामुळे चंपारण्याच्या शेतकऱ्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झालेला होता. संपूर्ण दिवस गांधीजी मोतीहारी इथंच थांबले. गोरख प्रसाद नावाचा व्यक्ती त्या गोरख प्रसादच्या घरी ते थांबले. रेल्वे स्टेशनवरून उतरले तिथं थांबलेत त्यांनी गोरख प्रसादच्या घरी दिवस घालवला. त्यानंतर ते चंपारण्याऐवजी जासुलीपट्टी नावाचं गाव आहे त्या जासुलीपट्टी नावाच्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. तिकडे जायचं का ठरवलं त्यांनी चंपारणकडे अगोदर गेलं नाही. जासुलीपट्टी इथं काय झालं होतं की एक प्रतिष्ठित शेतकरी होता, नावाचा उल्लेख कुठे नाही त्याच्या, पण त्या शेतकऱ्याला इंग्रजांनी काय केलं होतं झाडाला बांधून बेदम मारलं. ते त्यांच्या कानावर आले आणि म्हणून गांधीजी मोतीहारीवरून आता ते निघाले मासुलीपट्टीला, जासुलीपट्टीला. आणि मग तिथं ते गेले, त्या शेतकऱ्याला झाडाला बांधून बेदम मारलेलं होतं, त्याची सगळी संपत्ती हडप केली होती. थोडं अंतर चालून गेले जासुलीपट्टीकडे जाताना तोच तिथला जो एक कलेक्टर आहे त्या कलेक्टरचं नाव आहे डब्ल्यू बी हॅकॉक. हा डब्ल्यू बी हॅकॉक याने एक नोटीस पाठवली गांधीजींना. ती जासुलीपट्टीला गेली नाहीत अजून आणि त्या नोटीशीमध्ये त्या कलेक्टरनं असं लिहिलेलं होतं हा परिसर सोडून पुढच्या रेल्वेने इथून निघून जावा. आलात ना तुम्ही मोतीहारीला, आता पुढची ज्यावेळेस रेल्वे असेल त्यावेळेस त्या रेल्वेनं निघून पुढे जावा, भानगडीत पडू नका, असं नोटीशीमध्ये लिहिलेलं होतं. गांधीजीने नोटीस वाचली, टाकून दिली, वाचलेलं सगळं लक्षात ठेवलेलं होतं, लगेच पेन काढलं, खरखर एक उत्तर लिहिलं आणि माणसामार्फत कलेक्टरला ते उत्तर पाठवून दिलं आणि आपल्या आपल्या मार्गाने ते चालू लागले. आपलं ऐकत नाही हे कलेक्टरच्या लक्षात आलं तर अटक करण्याचं वॉरंट काढलं आणि गांधीजींना अटक झाली. गांधीजींना अटक झाली, तुरुंगामध्ये ठेवलं. गांधीजींना अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कचहरीमध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले. गांधीजीवर खटला भरला गेला.
सरकारी वकिलांची फौज लावली गांधीजीला कसं शिक्षा करता येईल, दोषी ठरवता येईल. आणि मग खटला सुरू झाला. सरकारी वकिलांनी गांधीजींच्या विरोधामध्ये आपलं आपलं म्हणणं मांडून टाकलं. वकिलांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तिथं जो संवाद झाला त्या खटला चालवत असताना गांधीजी बरोबर आणि जज बरोबर त्याचा संवाद थोडासा आहे, तो तुम्हाला सांगतो. कोर्टात सगळं वकिलांना मांडलं गांधीजींच्या विरोधामध्ये आणि जजनं गांधीजीला पुन्हा बोलायला सुरुवात केली. हिंदीमध्ये तो संवाद आहे थोडासा. गांधीजीने जज गांधीजी को जजने पूछा, गांधी साहब आपका कोई वकील है? गांधीजी ने उत्तर दिला, कोई भी नहीं. पुन्हा जज म्हणतो, फिर? गांधीजी म्हणतात जजला, त्या मैंने कलेक्टर साहब को नोटिस का जवाब भेज दिया है. माझं काही म्हणणं होतं ते त्याच दिवशी लगेच पाठवून दिलेलं आहे. त्याच वेळी सगळीकडे कोर्टामध्ये सुनसान शांतता आहे, शब्द नाही. आणि मग गांधीजी म्हणतात, मी पाठवून दिले, माझा काही वकील नाही. आणि हा जज म्हणतो, वह जवाब अदालत में हमें नहीं पहुंचा. माझ्यापर्यंत तो जवाब किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे उत्तर दिलेलं नोटिशीचं ते आमच्यापर्यंत आलं नाही. आलं नाही ना काही हरकत नाही, मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणून गांधीजी म्हणतात, ठीक आहे, कोई बात नाही. आणि मग ती चिठ्ठी जी होती उत्तर लिहिलेली त्यांना, एक दिलेली होती दुसरी लिहून काढलेली होती त्यांना, ती वाचायला सुरुवात केली गांधीजी. काय लिहिलं होतं त्या उत्तरामध्ये गांधीजीने, अपने देश में कहीं भी आने जाने और काम करने की आजादी पर वे किसी की कैसी भी बंदिश कबूल नहीं करेंगे. कलेक्टर के ऐसे आदेश को न मानने का अपराध मैंने किया है, मैं स्वीकार करता हूं और उसके लिए सजा की भी मांग करता हूं. अगर सरकार मुझे जबरदस्ती फेंक देगी तभी मैं वापस आऊंगा. मी काही मोठा अपराध केला माझ्या देशामध्ये, इकडून तिकडे हिंडायचं असेल, कलेक्टरचा आदेश मला येत असेल, असली बंदिश मी काही लागू करून घेणार नाही. आणि हा जर अपराध असेल तर तुम्ही स्वीकारला, मला काय शिक्षा द्यायची ते द्या, आणि मला जर तुम्ही इथून उचलून फेकून दिला तुम्ही पुणे इथे येणार. हे गांधीजीने नोटीसमध्ये लिहिलं होतं, ते वाचून दाखवलं. गांधीजीचा जवाब पूर्ण झाला, कोर्टाच्या दोन्ही बाजूला चर्चा सुरू झाली. आता गांधीजी मात्र बाहेरच्या झाडाखाली जाऊन बसले, आपला जवाब दिला आणि बाहेर एक झाड होतं तिथून निघून जाऊन ते झाडाखाली बसले, टेका देऊन गुंजाला. काय निरोप येतो आपल्याला निकालाचा, याच्यासाठी ते वाट पाहत बसलेले. आणि मग चर्चा सुरू झाली, जजला सुद्धा वाटलं असा अपराधी आपण कधीच पाहिला. आपण दोषी असलो तरी सुद्धा आपण काय करतो, मी निर्दोष आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो, वकील लावतो, म्हणणं सादर करतो. पण हा तर म्हणतोय मला मान्य आहे असा अपराध असेल तर काय शिक्षा असेल तर ते आम्ही ती घ्यायलाही तयार आहे. आणि मग जज सुद्धा आवाज झाले आणि गुन्हाही कबूल करत होते, सगळे वकील अक्षरशः आवाज झाले. थोड्या वेळानं महात्मा गांधीजीचं जजच बोलावणं आलं गांधीजी. एक माणूस गेला बाहेर घरात एकून बसले होते गांधीजी, आणि मग गांधीजीला जाऊन त्यांनी बोलावून आणलं. गांधीजी आले, पुन्हा उभं टाकले. जज पुन्हा म्हणतात गांधीजीला, जमानत ले लो. गांधीजी म्हणतात, मेरे पास जमानत भरने के लिए पैसे नहीं. जज पुन्हा म्हणतात, बस इतना कह दो कि तुम जिला छोड़कर चले जाओगे और फिर कभी नहीं आओगे तो मुकदमा बंद कर देंगे. तुम्ही एवढं सांगा फक्त, हे जिल्हा सोडून आम्ही निघून जाऊ, हा मुकदमा आम्ही बंद करून टाकू. गांधीजी म्हणतात, ये कैसे हो सकता है, आपने जेल दी तो वहां से छूटने के बाद मैं स्थायी रूप से यही पर चंपारण्य में घर करके बैठूंगा, मी इथेच येणार आहे. आणि हे सर्व चालू होत युक्तिवाद कोर्टामध्ये. दिल्लीहून गव्हर्नरचा एक आदेश आला आणि ती चिठ्ठी सरळ जजच्या हातामध्ये आणि जजने ती वाचली. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, त्या माणसाच्या नादी लागू नका. कुण्या? गांधीजीची. जजला सांगतायत ते गव्हर्नर दिल्लीवरून, त्या माणसाच्या नादी लागू नका, मामला वाढू नका, गांधीजींना त्यांचे काम करू द्या, उलट त्यांच्या कामात तुम्ही त्यांना मदत करा आणि खटला मागे घ्या. गव्हर्नरचा आदेश आहे. शेवटी ते वाचलं जजने आणि डिक्लेअर करून टाकलं मोठ्यानं. काय म्हटले? अपना आदेश हमने वापस लिया है और चंपारण्य के सत्य के खोज में हम आपको मदद करेंगे. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आम्ही तुम्हाला मदत करू.
बघा त्याला काढून द्यायला निघाले होते. अशा अनुकूल परिणामाची कुणीही अपेक्षा केली नव्हती. हाच सरकारी आदेश सत्याग्रहाच्या कुलपाची चावी बनला आणि सर्व लोक सत्याग्रहामध्ये सहभागी झाले. चंपारण्याच्या शेतकऱ्यावरच्या अन्यायाचा त्रासाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली आणि समितीमध्ये पहिलं नाव टाकलं गांधीजींचं. तुम्ही अगोदर राहण्यामध्ये ज्यांना अगोदर जिल्ह्याच्या बाहेर जा पुढच्या रेल्वेने जा म्हणणारे लोक समितीमध्ये घेतले होते. गांधीजींची नियुक्ती केली. समितीनं शेतकऱ्यांशी संपर्क केला. त्यांच्यावर होणारा अन्याय अहवालामध्ये लिहिला. भोजपुरी भाषा घेतली. राजकुमार शुक्लानं भोजपुरीत हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि ते सगळा अहवाल लिहिला गेला. आणि शेवटी त्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यावरचे सगळे 46 प्रकारचे कर कमी. धुऱ्यावरचा कर कमी झाला. गवत कापायचा, झाड तोडायचा कर कमी झाला. 3 कटियाजी 15% जमीन नीळ लावण्यासाठी होती ती कमी करण्यात आली. 1917 चंपारण्य अग्रेरियन ऍक्ट पास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आणि इथून खऱ्या अर्थाने आता चंपारण्याचा विकास सुरू झाला. शाळा, दवाखाने, खादी, आश्रम स्थापन करण्यात येऊ लागले. गांधीजींची लोकप्रियता वाढत गेली. गांधीजींच्या यशस्वीतीच्या बातम्या तत्कालीन वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत होत्या. आम जनतेला आपला अधिकार प्राप्त करून घेण्याचं शस्त्र सत्याग्रहाच्या रूपाने मिळालं होतं. आणि सत्याग्रहानंतर निळीची शेती सगळी बंद झाली. शेतकरी आता भारताचं आणि ऊसाचं पीक घेऊ लागले. आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी शेतकऱ्यांना दुसऱ्या वर्गाबरोबर जोडलं. चंपारण सत्याग्रह ही एक कलाटणी देणारी घटना होती. गांधीजींनी शेतकऱ्याचं शोषण ही बाब सातत्याचा एक भाग बनवली आणि शेतकऱ्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध बंड, विद्रोह, विरोध करण्याची क्षमता निर्माण केली होती. आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न. दुर्दैवाची बाब अशी तिथून शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी चांगले प्रयत्न केले. गांधीजी सगळं आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी गेलेलं आहे. तरीही आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची फारशी चांगली स्थिती नाही. अनेक वेळा वृत्तपत्रामध्ये आपण वाचतो कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची. शेतकऱ्यांची स्थिती आजही फारशी चांगली नाही कारण शेतकऱ्यांच्या पिकाला मालाला हमी भाव मिळत नाही. शेतकऱ्याकडे कांदा पिकतो त्यावेळेस 5 रुपयाला 2 किलो कांदा असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा संपतो त्यावेळेस मात्र मग 100 रुपये किलोनं कांदा तो शेतकरी घेऊन भाव करतो. अनेक वेळा आपल्याकडे पीक आहे पण त्याला हमी भाव मिळत नाही. आपण एकदा कटकला चालू होतो सर, पंडे सर होते माझ्यासोबत रेल्वेमधून. त्यांनी फोन केला. ऊसच कारखाना नेत नाही त्यांचा आणि तो ऊस काढून टाकायचे शेतातून कसा तरी. त्याच्यासाठी दुसरं पीक त्यांना लावायचे. टोळी लावली त्यांनी आणि 20,000 रुपये ठरले. त्यांचे फोनवर बोलत होते ते फक्त ऊस काढून धुऱ्यावर टाकायचं, काहीच नाही दुसरं. तो काही कारखाना निर्माण नाही त्याचा 1 रुपया सुद्धा मिळणार. उलट तो काढण्यासाठी 20,000 रुपये त्यांना खर्च करावा लागला, दुसरं पीक घ्यायचं नाही. अशी शेतकऱ्याची वेळ. आपण ही सगळी शिकलेली मंडळी अनेक वेळा आपण पाहतो बिग बाजारला जातो, डीमार्टला जातो, वेगवेगळ्या मार्टमध्ये जातो, किराणा दुकानात जातो, कपड्याच्या दुकानात जातो, बिल जेवढं करून दिलं तेवढं ऑनलाईन ऑफलाईन कॅश देऊन टाकतो. आणि एखाद्या शेतकऱ्यानं भाजीचं दुकान लावलं तर 10 रुपयाला 8 रुपयाला द्या की तिथं मागणी करतो. आपण मोठ्या दुकानात डीमार्टला आपण बार्गेनिंग करत नाही पण शेतकऱ्याची भाजीची पिंडी घेताना किंवा वांगे टोमॅटो घेत असताना तिथं आपण बार्गेनिंग करतो. तेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही दुर्दैवाची बाब आहे. ही चंपारण सत्याग्रहाची घटना जरी 100 वर्ष जुनी असली तरी आठवण चंपारण्याच्या लोकांना त्या सत्याग्रहाची अजूनही आहे. हृदयातून अजूनही ती मिटलेली नाही. महात्मा गांधी जरी गुजराती असले तरी चंपारण्यामध्ये लोक त्यांना मसीहा म्हणून पूजा करतात. मोतीहारी येथील गांधीजींचं भक्त तारकेश्वर आहे. या तारकेश्वर प्रसादनं गांधीजींचं मंदिर बांधलं चंपारण्यामध्ये. दररोज पूजा अर्चा करतात ते. गांधीजींच्या जन्मदिनी म्हणजे आज तिथं यज्ञ चालू आहे मंदिरामध्ये. त्या प्रसाद वाटला जातो. संपूर्ण जिल्ह्यातून गांधीवादी विचारांच्या लोकांना आमंत्रित केलं जातं. व्याख्यानं ठेवली जातात. आजही गांधीजींची त्या काळातली धोती, खडावा आणि एक काठी त्यांनी जपून ठेवलेली चंपारण्याच्या लोकांना. आज गांधीजी जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी दिलेला सत्याग्रहाचा मंत्र दुर्बल व्यक्तीला मोठी ताकद देणार आहे. अगदी त्याच धर्तीवर अलीकडं आपण आधुनिक गांधीच म्हणतो. अण्णा हजारेचं नाव आपण सगळ्यांना ऐकून असतात.
अगदी त्याच तत्वाचं पालन करून 2011 पासून गांधीजींनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन केलेलं आपल्याला पाहिजे. बुद्धिजीवी लोक तर अण्णा हजारेंना प्रति गांधीच असं म्हणतात.